मुंबईच्या इथे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला मोहन मराठेंचा संशयास्पद मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर आमदार विनायक मेटे यांनी मराठेंच्या परिवाराशी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. हलाकीची परिस्थिती असल्याने मोहन यांच्या परिवाराला 50,000 रुपयांची आर्थिक मदत देखील केली आहे. दोंडाच्या शहरात दोंडाच्या पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या मोहन मराठे यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर आमदार विनायक मेटे यांनी मोहन मराठे यांची आई व परिवाराची भेट घेतली. अत्यंत हलकीच्या परिस्थितीत असलेल्या मोहन मराठे यांच्या परिवाराला आमदार विनायक मेटे यांनी 50,000 रुपयांची आर्थिक मदत केली आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या मोहन मराठे यांना पोलिसांनी खून केल्याचा आरोप केला आहे. पोलीस स्टेशनचे प्रमुख पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड व त्यांना नेणारे पोलीस यांच्याविरुद्ध 302 खुनाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी. CID चौकशी तात्काळ पूर्ण करून त्यांचे चार्जशीट लवकर दाखल करावे. जलद न्यायालयात खटला चालून ॲडव्होकेट उज्ज्वल निकमसारखे निष्णात वकील शासनाने नेमावेत. गुन्हेगारांना कडक शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना आदेश देऊन तात्काळ पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहमंत्री अनिल देशमुख यांना देऊन गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे. मोहन मराठे याची आर्थिक परिस्थिती खराब असून आई व पत्नी अपंग आहेत. 3 शाळकरी मुली आहेत. त्यामुळे आईस वृद्ध पेन्शन व पत्नीस विधवा पेन्शन मिळावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. मोहन मराठे हा मराठा समाजातील तरुण मूल मजुरी करून अडक दुकानामध्ये काम करणारा, त्याच्यावर काही कारण नसताना संशय येऊन पोलीस पकडून घेऊन गेले आणि त्यानंतर त्याचं एकदम रस्त्यावर प्रेतच आढळलेलं आहे. जे काही 5-7 तासमध्ये गेलेले आहेत ते 5-7 तास तो पोलिसांच्याच कस्टडीमध्ये होता, पोलिसांच्या सोबत होता. याचा अर्थ आणि स्पष्ट आहे की त्याचा जो मृत झालेला आहे तो त्याचा खून झालेला आहे आणि तो खून हा पोलिसांनीच केलेला आहे याच्याबद्दल संशय असायचं काही कारण नाही. त्यामुळे पोलिसावर जे त्याच्यामध्ये मुख्य त्या ठाण्याचे इन्चार्ज असतील आणि घेऊन जाणारे लोक असतील या सगळ्यावर 302 कलमाखाली गुन्हा दाखल होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आज या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी हा 302 अंतर्गत या सगळ्या जबाबदार लोकांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी आणि नंतर मग CIDची जी काही चौकशी चालू आहे ती चौकशी करावी आणि चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून त्याचं चार्जशीट हे लवकर दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टावर जे असेल त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस दाखल करावी आणि उज्ज्वल निकम यांच्यासारखा वकील शासनाच्या वतीने त्यांना देण्यात यावा. MDTV साठी समाधान ठाकरे दोंडाईच्या.